शेतकरी बांधवांनो, आता पूर्वीप्रमाणे अंदाजे शेती करण्याचा काळ राहिलेला नाही. टेक्निकल पद्धतीने शेती करून मुबलक प्रमाणामध्ये उत्पन्न काढता येऊ शकेल असा हा काळ आहे. त्यामुळे शेतीमध्ये जे आपण पीक घेतो त्या पिकाला कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्ये लागतात, ते किती प्रमाणात लागतात, किंवा कोणते अन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत, त्याची कॅटेगरी काय आहे, ह्या सर्व गोष्टी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजून घेणार आहोत. एकूण पिकाच्या वाढीमध्ये किती अन्नद्रव्ये लागतात, कोणती लागतात, त्याची जी काही माहिती असेल ते आपण समजून घेऊ, जेणेकरून आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्य पुरवठा करत असताना ते करण्यामध्ये आपल्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या जमिनीमध्ये वापर करून उत्पादनामध्ये मुबलक असा डेफिनेटली फायदा मिळवून घेऊ शकू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती पाहू. पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे, आपण चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये योग्य अशी माहिती वेळोवेळी आम्ही टाकलेली पोहोचत राहील. तर आपल्या जमिनीमध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी अन्नद्रव्ये आहेत त्याची कमतरता जर आपल्या पिकांना भासली आणि त्याच्या वाढीवर परिणाम झाला तर अशी जी काय अन्नद्रव्ये असतात ते असतात 17 अन्नद्रव्ये. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकाला हवा व पाण्यातून मिळतात, तर उर्वरित 14 जी अन्नद्रव्ये आहेत ती जमिनीमधून मिळतात. त्यांचा पुरवठा जर आपण संतुलितपणे जमिनीमधून केला तर पिकांच्या वाढीमध्ये चांगली प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल. त्यासाठी त्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून आपण नेमकी उपाययोजना करू शकू. पिकांचे रासायनिक विश्लेषण केले असता त्यात सुमारे 90 मूलद्रव्ये आढळतात, मात्र ती सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात असे नाही. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो अशी 17 मूलद्रव्ये महत्त्वाची मानली जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही जी अन्नद्रव्ये आहेत हे अन्नद्रव्ये आपणाला हवा आणि पाण्यातून मिळतात, तर उर्वरित जी का 14 अन्नद्रव्ये आहेत ती जमिनीतून मिळतात. जमिनीचा सामो जर 7 असेल, म्हणजेच pH 7 असेल, तर या दरम्यान त्यांची जी काही उपलब्धता असते ती जास्त असते. अशा स्थितीत रासायनिक आणि जैविक क्रिया चांगल्या होऊन अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जास्त विम्ल किंवा आम्ल जमिनी जर असतील तर अशामध्ये अन्नद्रव्ये अविद्राव्य होऊन पिकांना उपलब्ध होत नाहीत. आम्ल म्हणजे हलक्या जमिनी आणि विम्ल म्हणजे अतिभारी जमिनी. जर अतिभारी जमीन असेल तर त्यामध्येही अन्नद्रव्ये ॲडव्हान्समध्ये राहतात आणि अति आम्ल असेल तर त्यामध्ये आवश्यक अन्नद्रव्ये अतिशय कमी असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा कमीच असतो. आता त्या अनुषंगानं आपण याचं जे काही विश्लेषण करायचं आहे, पिकांच्या वाढीसाठी लागणारी जी काही अन्नद्रव्य असतात त्यांचे जे स्रोत आहेत त्याचं पाहायचे म्हटलं तर हवा आणि पाण्यातून आपण पाहिल्याप्रमाणे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तीन अन्नद्रव्य मिळतात, तर जमीन आणि पाण्यामधून खतामधून जो पुरवठा होतात ते मुख्य अन्नद्रव्य असतात आणि त्याच्यापैकी नत्र, स्फुरद आणि पालाश ही तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत जी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाला लागतात आणि हे आपल्या परिचयाचे आहेत. आपण वेगवेगळ्या खताच्या माध्यमातून ह्या तीन अन्नद्रव्यांचाच पुरवठा करत असतो. त्यानंतर दुय्यम जे अन्नद्रव्य आहेत ते आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल. आता यामध्ये जी काही मुख्य अन्नद्रव्ये असतात यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या 6 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये पिकांकडून मोठ्या प्रमाणात शोषली जातात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. यापैकी प्राणवायू, हायड्रोजन आणि कर्ब ही अन्नद्रव्ये पिकांना अधिक प्रमाणात लागतात, मात्र त्यांचा पुरवठाही जमिनीतील पाणी आणि हवा याद्वारे सहजपणे होतो. जैविक क्रियेमध्ये ह्या तिन्ही मूलभूत अन्नद्रव्यांचा फार मोठा हिस्सा असल्याने ह्याला विशेष असं महत्त्व आहे. पिकांच्या एकूण वजनापैकी सुमारे 94% जास्त भाग ह्या तीन अन्नद्रव्यांनी व्यापलेला असतो. या व्यतिरिक्त नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात. जमिनीतील ओलाव्यामध्ये विद्राव्ये व मातीच्या कणावर अधिशोषित करणाऱ्या असणाऱ्या या अन्नद्रव्यांचा वापर पिकांच्या मुळाद्वारे केला जातो. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो. पिकांची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे नत्राची कमतरता सर्व दूर आपल्याला पाहायला मिळते, तर स्फुरद कमी ते मध्यम प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काळ्या खोल जमिनीमध्ये पालाश पुरेशा प्रमाणामध्ये असते. आता तेच आपण जर दुय्यम अन्नद्रव्यांची माहिती पाहिजे म्हणले तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या तीन अन्नद्रव्यांना वनस्पतीची दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात. यांची गरज मध्यम प्रमाणात असते. तेलबिया पिकाखालील जमिनीमध्ये गंधकाची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी गंधकाचा वापर आपण केला पाहिजे. आता जी 3 नंबरची अन्नद्रव्ये आहेत ती सूक्ष्म अन्नद्रव्ये,
ज्याच्यामध्ये लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल या 8 अन्नद्रव्यांचा समावेश होतो. ही अल्प प्रमाणात लागतात. सुपीक जमिनीमध्ये ही जमिनीतून नैसर्गिकरित्या पुरेशा प्रमाणात मिळत असली तरी काही स्थितीमध्ये कमतरता दिसून आल्यास या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय आणि रासायनिक खताद्वारे करावा लागतो. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये 35.4% जमिनीत उपलब्ध जस्त, 25% जमिनीमध्ये उपलब्ध लोह आणि 25% जमिनीमध्ये उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे. बहुतांशी जमिनीमध्ये एकापेक्षा अनेक सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासून येते, आढळून येते. तर अलीकडल्या काळामध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर जमिनीमध्ये कमी होतोय. पूर्वीच्या काळी जनावर वगैरे राहायचे, सेंद्रिय खतं, शेणखतं मुबलक प्रमाणामध्ये राहायचे आणि त्यामुळं जमिनीमध्ये घातल्यामुळं सेंद्रिय खतामध्ये ह्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा त्याच्या माध्यमातून होत असतो, कारण हे सर्वच अन्नद्रव्ये सेंद्रिय खतामध्ये असतात. त्याच्यामुळं अलीकडल्या काळामध्ये आपण रासायनिक खताच्या माध्यमातून ही जी काही अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती पूर्ण करू शकतो. आणि म्हणूनच अलीकडल्या काळामध्ये जसं युरियाच्या माध्यमातून नत्र असेल, सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून स्फुरद असेल किंवा म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून पालास असेल ह्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करतो, किंवा मग डी ए पी सारखं नत्र स्फुरद पालास हे मिक्सिंग असलेलं खत असेल या खताच्या माध्यमातून आपण पुरवठा करतो. तर सेंद्रिय खतांचा जर आपल्याकडे पुरवठा करणं शक्य असेल तो मुबलक केला पाहिजे. त्या आणि जर आपल्याकडं सेंद्रिय पदार्थ कमी असतील तर माती परीक्षण करून घ्यावं आणि आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्या पिकांना कुठल्या अन्नद्रव्यांची गरज आहे आणि जमिनीमध्ये कुठले अन्नद्रव्य आहेत, कुठले कमी पडत आहेत, त्या हिशोबानं मग आपल्याला आपल्या जमिनीमध्ये गरज असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येईल. तर अशा पद्धतीने आपण एक अन्नद्रव्यांची जी काही आपल्याला अन्नद्रव्य लागतात जमिनीमधून किंवा हवेच्या माध्यमातून किंवा पिकाला जे एकूण अन्नद्रव्य लागतात त्या अन्नद्रव्यांची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ही एकूण ही पूर्ण अन्नद्रव्य लागतात. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळं पिकावर काय लक्षण दिसतात ते समजून घ्यायचं आहे. एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी घेतल्याच्यानंतर व्हिडिओ मोठा होईल या अनुषंगानं आपण हा टॉपिक इथं बंद करतो. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळं काय लक्षणं दिसतात आणि ही अन्नद्रव्ये कुठल्या खताच्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये देऊ शकू ह्या गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी करू. या व्यतिरिक्त आपणाला शेतजमिनी संदर्भामध्ये आणखीन कुठल्या टॉपिकवरती माहिती हवी असेल तर कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे कळवा. या बाबतीमध्ये काही शंका असेल तर तेही कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमचा आमचा संपर्क होत राहील व महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत वेळेमध्ये पोहोचेल. तर लवकरच एका माहितीपूर्ण व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.